झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे वरती 27 जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या ड्रायव्हरला अटक करण्यात अखेर पोलिसांना यश आलेलं आहे। सोमनाथ फडतरे असं या आरोपी ड्रायव्हरचं नाव असून तो सातारा जिल्ह्यातला रहिवासी आहे। अपघातानंतर खालापूरजवळ पोलिसांनी त्याला गजाआड केलेलं आहे। त्याच्या विरोधात खालापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आलेला असून त्याच्या विरोधात बेजबाबदारपणे गाडी चालवून नागरिकांच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 15 महिला आहेत, 5 पुरुष आहेत आणि 7 मायनर आहेत। 28 एक लोक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते, परंतु त्यापैकी आता जवळपास 15 लोक ॲडमिट आहेत। उरलेल्या लोकांना ट्रीटमेंट देऊन डिस्चार्ज केलंय। आणि या संदर्भामध्ये आपण अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांच्याकडून। भारत, सोमनाथ फडतरे या आरोपीमुळेच आजची जी घटना घडलेली, अपघात घडलेला ज्यात 27 जणांना मृत्यू जो आहे तो आलेला आहे, त्याला अटक करण्यात आलेली आहे। काय नेमकं कारण आतापर्यंत स्पष्ट होऊ शकलंय की काय इतका मोठा अपघात झाला आणि काय कारवाई करण्यात येणार आहे सोमनाथ फडतरेवर? नक्कीच विचार। या ठिकाणी सोमनाथ फडतरे हाच कर्दन काळ या 27 जणांचा ठरला। मुंबई पुणे हायवेवरती हे जे कुटुंब आहे हे घाटकोपरकडनं पुण्याला चालले होते। एका बसला बिघाड झाला आणि त्यामुळे दोन्ही बस उभ्या राहिल्या होत्या। हे सर्व पॅसेंजर यामधून खाली उतरलेले होते विशाल, आणि भरधाव वेगात आलेल्या ट्रक चालकाने केवळ एक यमदूत म्हणूनच त्यांच्यावरती जो हल्ला केला, तो ट्रक आहे तो सर्व पॅसेंजर्स वरनं गेला। 22 जणांना त्यांनी जागीच चिरडलं होतं, उर्वरित 5 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। एकूण 27 जण या ठिकाणी या घटनेमध्ये मयत झालेत, 27 जण जखमी आहेत। या ड्रायव्हर सोमनाथ ज्ञानदेव फडतरे सुलतानवाडी कोरेगाव सातारा इथला राहणार आहे, आणि त्याच्यावरती IPC 304 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे। या सर्वांच्या मृत्यूस हा कारणीभूत आहे असा चार्ज त्याच्यावरती पोलिसांनी ठेवला आहे विशाल। निश्चितच धन्यवाद भारत, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। भारत गोरेगावकर आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती 27 जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला जो ड्रायव्हर आहे सोमनाथ फडतरे याला अटक करण्यात आलेली आहे, त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।